नमस्कार. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर इतर पक्षातून शिंदे गटात आणि भाजपात जोरदार इनकमिंग सुरू आहे. अशातच गेल्या अनेक दिवसापासून ठाकरे गटात शिंदे गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. एवढंच नाही तर ठाकरे गटात उरलेले आमदार देखील शिंदे गटात जाणार असा दावा शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र कोकणात वेगळंच चित्र निर्माण झालं असून कोकणात ठाकरे गटानं शिंदेंना मोठा धक्का दिला आहे. दरम्यान शिंदे गटाचे नेते आणि आमदार योगेश कदम यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे दापोली नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रशांत कुसाळकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह आज उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीयतेमध्ये एकच खळबळ उडाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दापोलीतील सभेपूर्वीच ठाकरे गटानं शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम केला असल्याची चर्चा सध्या दापोलीच्या आणि कोकणाच्या राजकारणात सुरू आहे. खरं तर राज्यात झालेल्या सत्ता संघर्षापासून कदम आणि ठाकरे यांच्यातील वाद हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामध्येच गेल्या काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी दापोलीमध्ये जाहीर सभा घेत रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम एवढंच नाही तर आगामी कालावधीमध्ये रामदास कदम यांचं अस्तित्व आम्ही संपून टाकू असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी दिला होता. आणि तेव्हापासूनच ठाकरे आणि कदम यांच्यातील वाद हा टोकाला गेला होता आणि तेव्हापासूनच ठाकरे आणि कदम यांच्यातील वाद हा टोकाला गेला आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आपली ताकद दाखवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी माजी मंत्री रामदास कदम यांच्याकडून दापोलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या सभेपूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार योगेश कदम यांच्या जवळच्या नेत्याला गळाला लावत शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. त्यामुळे राजकीयतेमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.